मोरवाड़ येथील सर्वे नंबर 980 आणि 981 या जागे संदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. ही वक्फ बोर्डाची जमीन असून मुघलकालीन राजवटीत ती इनाम दिल्याचा दुधाधारी मस्जिदचा दावा आहे. मात्र याच जागेवर परांजपे बिल्डर्सनं आर्यावर्त प्रकल्प उभारलाय. 54 एकर जागेचा हा वाद सर्वोच्च न्यायालयातही गेला होता. तेव्हा जमिनीचा मूळ मालकी हक्क कुणाकडे आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जैसे थेच ठेवलं होतं. दरम्यान हायकोर्टानेही सर्वोच्च न्यायालयाची रीक कायम ठेवली. तरी आर्यावर्त प्रकल्पात ग्राहकांना सदनिका देण्यात येत असल्याचं स्पष्ट झाल्यानं दुधाधारी ट्रस्टनं न्यायालयाचा अवमान केल्याचा दाखला देत फौजदारी दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. ॲडव्होकेट मुदस्सर सलीम सय्यद आणि विश्वस्त सलीम इब्राहिम खान यांनी पत्रकार परिषदेत ट्रस्टची भूमिका मांडली. एट मोरवाडी प्रांजपे बिल्डर माले कुटुंब इन्होंने जो ताबा देने का लेटर इश्यू किया है वो गैर कानूनी है. उसके खिलाफ हाईकोर्ट ने 4/1/2019 को वो लेटर के ऊपर कहा कि ये गैर कानूनी है, आप पटिशन दे नहीं सकते, जो जिस पोजीशन में उसको वैसा ही रखो. इससे पहले भी 2013 का सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है कि ये पोजीशन देना नहीं, जब तक के कोर्ट जमीन का मालक डिक्लेयर हो जाता नहीं कि कौन मालक है. तो हम इसके लिए जो उन्होंने पोजीशन दिया इसके खिलाफ हम FIR पुलिस स्टेशन में कंप्लेंट करके वहां पर बोर्ड लगाने वाले हैं कि ये ऐसा ऐसा हाईकोर्ट ने ऑर्डर किया है, उसके खिलाफ ये बिल्डर और मालक महले कुटुंब कोर्ट का अपमान कर रहे हैं, इसके लिए उन पर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट बनता है. मेरी फिर ग्राहकों से निवेदन है कि उन्होंने कोर्ट के ऑर्डर को पढ़ना और आगे कदम उठाना. धन्यवाद. नंबर 980 वो एक कैसी जमीन देवस्थान इनाम जमीन असून ज्या जमिनी बाबत मागील 2008 पासून भारतातील सर्व न्यायालयात केसेस चालू होते व दिनांक 13 डिसेंबर 2013 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जोपर्यंत सदर जमिनीचा मुख्य मालक कोण त्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत जमिनीचा ताबा कोणाला देऊ नये अशी माने हुकुमाचा आदेश केला होता व पुढील कारवाईसाठी सदरचे प्रकरण खाली पाठवले होते. सदरचे प्रकरण आज रोजी वक्फ बोर्डाकडे प्रलंबित आहे, परंतु दिनांक 21/12/2018 रोजी परांजपे बिल्डरनी ग्राहकांना पोझिशनबाबतचं लेटर इश्यू केलं व त्यांच्याकडे रकमेची मागणी केली. 5 आणि 7 तारखेमध्ये काही लोकांना यांनी परस्पर ताबा दिलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अंबड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे व तिथे हायकोर्टात बोर्ड लावण्याबाबतची परवानगी मागणार आहे. म्हणून आमच्या सर्वांची विनंती इथं पुढील निर्णय लागे पावतो म्हणजे मग बोर्डाचा अंतिम निर्णय येऊ शकतो. आपण त्या जागेमध्ये जाऊ नये अथवा ते कंटेम ऑफ कोर्ट होऊ शकतं, आपण याची सावधगिरी घ्या. यावेळी सय्यद अब्दुल शहीर, हनीफ बशीर शेख, शाबीर खान, जुबेर हरामी, नासिर मौला खान, आसिफ सय्यद, नाबीर खान, रजाक खान, मोहम्मद बने खान उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.